भिवंडी महानगरपालिका प्रशासनाकडून महासभेत आधुनिक कत्तलखाना बनवण्याच्या प्रस्तावास भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी प्रवेशद्वारावरती हिंदुत्वानी संघटनेच्या सोबत निदर्शने करून विरोध दर्शवलाय. भिवंडी महापालिका क्षेत्रात स्थानिक नागरिकांच्या गरजेकरिता दररोज 200 अधिक मोठी जनावरे कापली जात असून त्यासाठी कत्तलखाना नसल्याने त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात अत्याधुनिक कत्तलखाना उभारणे बंधनकारक आहेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने ईदगहा रोड या ठिकाणी अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्याचा प्रस्ताव 27 डिसेंबर रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेस येणार होता. त्यास बजरंग दल, हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांचा विरोध असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमहापौर मनोज काटकर, विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल, भाजपा गटनेते निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आपला विरोध दर्शविला. भिवंडीलगतच्या सावदे येथे 1984 खासगी कत्तलखान्याला विरोध झालेल्या आंदोलनास पोलीस गोळीबारात 4 जणांचा बळी गेला होता. त्यावेळेस जो विरोध भिवंडीकर जनतेने केला होता त्यापेक्षा उग्र आंदोलन या कत्तलखाना विरोधात उभारले जाईल व त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मनोज काटकरांनी यावेळी दिला.